एक तरुण पंतप्रधान मोदींच्या वडनगरकडे सायकलवरून निघालाय, नेमका त्यानं असा का निर्णय घेतलाय ते पाहूया. सायकलवरून प्रवास करणारा हा आहे यवतमाळच्या आरणीचा अवधूत गायकवाड. तो यवतमाळच्या दाभाडी गावातून गुजरातच्या वडनगरकडे निघालाय. दाभाडी गावात मोदींनी पंतप्रधान बनण्यापूर्वी शेतकऱ्यांसह चाय पे चर्चा केली होती. त्यावेळी शेतकऱ्यांना अच्छे दिनचं स्वप्न दाखवणारं आमिष त्यांनी दिलं होतं. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव, फळ भाजीपाल्यासाठी शीतगृह, कापूस ते कापड उद्योग आणि सोबतच देशाबाहेरील काळा पैसा परत आणून प्रत्येकाच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करणार असल्याचं आश्वासन मोदींनी दिलं होतं. मात्र ते केवळ आश्वासनच ठरलं. जनधन खात्यातही पैसे जमा झाले नाही. त्यामुळे अवधूत गायकवाड गावागावांमधून जनधन खात्याच्या पासबुकच्या झेरॉक्स गोळा करून मोदींकडे किंवा त्यांच्या आईकडे देणार असल्याचं सांगतोय. मोदी साहेबांनी जे खाते काढायला लावले होते त्या खात्यातनी 500-600 रुपये शिल्लक होते. तर ते 6 महिने व्यवहार न चालल्यामुळे काही खाते तसे तर बंदच पडले. तर मग आता हे मोदी साहेबांनी म्हटलं होतं बा 15-15 लाख रुपये मी प्रत्येक खात्यात टाकणार. तर त्या हिशोबाने मी निघलो. मोदी साहेबांच्या घरी जाणार, हे जनधनचे खाते जे आहे ते निकाल त्यांच्या घरी नेऊन देणार. एक तर त्यांनी भेटू किंवा त्यांची आई भेटू. त्यांची आई जर भेटली त्यांच्या आईच्या पायाजवळ ठेवून द्यायची आणि त्याचे चरण स्पर्श करून परत यायचं. क्या हुआ तेरा वादा असं लिहिलेल्या फलकावर मोदींचा फोटो सायकलवर लावून तो फिरतोय. त्यामुळे आपसुकच लोकांचं लक्ष वेधलं जात आहे. ह्या खात्यामध्ये 15 लाख रुपये आले नाही. 15 लाख रुपये आले नाही आम्हाला. आम्ही ह्या लोकांपाशी फॉर्म देतो. या लोकांना मोदीपाशी फॉर्म दिला पाहिजे. सरकारच्या ज्या योजना आहे, फसव्या योजना आहे, त्याचा लाभ याला मुळीच मिळत नाही आहे. आणि त्यामुळे तो चिडलेला आहे आणि तो चिडून आपला राग व्यक्त करण्यासाठी किंवा आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी तो आज निघालेला आहे. निवडणुकांपूर्वी राजकीय मंडळी आश्वासनांचा पाऊस पाडतात. मात्र त्यातील अनेक आश्वासनं अनेकदा पूर्ण होत नाहीत. त्यातूनच या तरुणानं ही सायकलवारी सुरू केली आहे. श्रीकांत राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ.